आपलं चिन्ह बदललं म्हणजे आडरावना जसं धनुष्य बाणाऐवजी घड्याळ झालं तसं मग इथं कमळ घ्यायला काय हरकत अशी तुमची भूमिका नाही हो. आज म्हणून मी काल शंभूराजी देसाईला मी सांगितलं, पहिली गोष्ट त्यांना अशी सांगितली की आता अंडरकरंट पॉवर विरोधक युक्त आहे, ही सीट जाणार आहे युतीची, आणि म्हणून सगळी माहिती देत मी त्यांना हे सांगितलं की अगदी महायुतीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा जो प्रकार झालेला आहे त्यानुसार ही सीट इलेक्टिव्ह मेरिट म्हणून शिवसेनेकडे घ्यावी. धनुष्यबाणाच्या चिन्हावर ही सीट जिंकून आपण इतिहास घडवू. अगदीच जसं महायुतीचे नेते किंवा भाजपचे नेते कारण सतत पारंपरिक पद्धतीने भाजपकडे ही सीट आहे मानले नाही तर तुम्ही रदबदली करावी, आणि जसं आढाराव इकडे गेले तसं विजयी सुतारे भाजपमध्ये जातील तिथे, आणि कमळाच्या चिन्हावर लढायला माझी काही हरकत नाही हा संदेश मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. कसं आहे ते आता पोहोचवलंय मी काल त्यांना दिलाय, अजूनपर्यंत त्यांची परत काय बोलणी बिलणी काही झालेली नाहीत माझी. काल शिवेंद्रराजेंशी बोलणं झालंय, सॉरी शंभूराजेंशी बोलणं झालं, आणि त्याच्यानंतर ते आता बोलून मला कळवतील काय असेल. तुम्ही ठाम आहे निवडणूक लढवण्यावर, आता 100% परत तेच सांगताय बापू. खरं तर सातत्याने एक प्रश्न होतोय की तुमचा विरोध नेमका कोणाला, अजित पवारांना की शरद पवार की सुप्रिया सुळेंना? नाही नाही माझा विरोध माझा वैयक्तिक नाही. मी परत एकदा सांगतो या लोकसभा मतदारसंघामध्ये पवार वर्सेस अँटी पवार हे समीकरण आहे. आता काय झालंय हा सुप्रिया सुळे सुनेत्र अजित पवार सगळे आले, पवारांच्या विरुद्ध अँटी पवार गट मतदार आहे, गट नाही मतदार आहे. त्या मतदारांना जर आता पवार वर्सेस पवारच जर झाली ताटीतलं वाट्यात आणि वाटीतलं ताटात असं जर झालं तर लोकांना त्याचा राग आहे, आणि म्हणून थर्ड पर्याय असावा हे लोकांची भूमिका होती. ती कर्मधर्म संयोगाने बारामतीतील एका मोठ्या नेत्याने मला बारामतीच्या भूमीवरच सांगितलं थर्ड पर्याय पाहिजे लोकांना असं कसं चालेल, आणि म्हणून मी ठरवलं. नंतर मी फिरलो सगळीकडे सगळ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी आणि मग या निर्णयापर्यंत आलो की ही निवडणूक लोकशाहींच्या लोकशाहींची जी काही मूल्यं आहेत ती मूल्यं जपण्यासाठी मतदारांना आपल्या मनाप्रमाणे मतदान करण्यासाठी संधी देण्यासाठी पवार वर्सेस पवार फक्त राहून चालणार नाही तर अँटी पवार मतदार जे आहेत त्यांना मतदानाची संधी देण्यासाठी मला ही निवडणूक लढली पाहिजे, आणि म्हणून लोकशाहीची परमोच्च मूल्य जपण्यासाठी बंडखोरी नव्हे मी ही निवडणूक जनतेच्या आशीर्वादाने लढतो आहे. धन्यवाद.